नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा ऑनलाइन क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, सो आपण काल काही एव्हिडन्सेस बघितले. कशाचे एव्हिडन्सेस? इव्होल्युशनचे. कोणकोणते एव्हिडन्सेस बघितले? एनाटॉमिकल एव्हिडन्सेस अँड फर्स्ट कोणता आहे, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस अँड एनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता थर्ड एव्हिडन्सेस आपल्याला बघायचं आहे, वेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, मग वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजेच काय, ज्याला मराठीत काय म्हणतात, अवशेषांगे. ओके, त्याला मराठीत काय म्हणतात, अवशेषांगे. सो आता पेज नंबर 5 बघायचं सर्वांनी. डीजनरेटेड और अंडर डेव्हलप यूजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, डीजनरेट म्हणजे काय, एक प्रकारचा ऱ्हास होत चाललेला आहे. ऱ्हास म्हणजे काय, हळूहळू ते काय होत चाललेले, संपुष्टात येत चाललेले. ओके, असे काही ऑर्गन्स. ओके, आणि काय म्हटले, युजलेस. युजलेस म्हणजे त्यांचा काहीच यूज नाही, असे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये असतात. ओके, फॉर एक्झाम्पल विजडम टीथ असेल, किंवा जे काही अपेंडिक्स असेल, ओके, मंकी बोन असेल, हे सर्व काय, आता जे काही हँड लेगवरचे जे काही हेअर आहे, ओके, ते हेअर पण आपल्यासाठी कसे, युजलेस. ओके, बघा आता नेक्स्ट. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज और ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. ओके, आता अचानक आपल्या, सपोज इथे आपले एवढ्या एरियामध्ये अचानक -30 मध्ये टेम्परेचर गेलं, तर आपल्या घरचे जे काही माणसं असतील किंवा आपण स्वतः, ओके, हे ते टेम्परेचर सहन करू शकतो का? नाही करू शकत ना, ते टेम्परेचर आपण सहन करू शकत नाही. किंवा आपले जे काही ॲनिमल्स असतील ते जगू शकतात का? नाही. असं डायरेक्टली होतं का, त्यांच्यामध्ये लगेच नवीन एखादा टिश्यू तयार झाला आणि त्या टिश्यूमुळे आपली जी काही स्किन आहे ती स्किन एकदम थिक तयार झाली, जाड झाली तयार, असं होईल का? नाही होणार. तो सडन चेंज होत नाही, ओके, किंवा इमिजिएट चेंज होत नाही. तो कसा चेंज होतो, ग्रॅज्युअल चेंज होतो. ओके, म्हणजे ते काही पॉसिबल नाही. ओके, आपल्या बॉडी लगेच टिश्यू तयार होऊन लगेच जी काही स्किन आहे ती स्किन थिक करण्याचं काम तो टिश्यू करेल, असं होईल तयार, लगेच नाही होणार. ओके, नेक्स्ट बघा. मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन, हाउ एव्हर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल. सच अ स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच अ सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, म्हणजे जे काही आपल्या बॉडीमधले पार्ट आहे, ओके, ते काही जे काही पार्ट आहे ते पार्ट आपल्यासाठी युजफुल नसेल, बट ते दुसऱ्या ॲनिमल्ससाठी कसे असतील, युजफुल असू शकतात. बरं की नाही? आता मी तुम्हाला सांगितलं जे काही टेल असेल, आता आपलं टेल बोन आहे, बरं की नाही, जो काही फॉर एक्झाम्पल आपले इयर असेल, इयर पिन्ना असेल, हे इयर पिन्ना आपल्यासाठी युजफुल नाही. युजफुल आहे का? नाही. काय, एखादी माशी बसली आपण लगे इयर पिन्नाने अशी ती साईडला गेली, असं होईल का? नाही होणार. मग ते आपल्यासाठी युजफुल नाही. बट जे काय अदर ॲनिमल असेल, कॅट असेल, काऊ असेल, त्यांच्यासाठी हे इयर पिन्ना काय, युजफुल आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसअपीयर. ओके, अजून याच्यामध्ये एक पॉइंट सांगायचा राहिला की आता एखादा पार्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं इयर पिन्नाचा, तो लगेच इयर पिन्ना आपण यूज करत नाही, म्हणजे तो पार्ट लगेच येऊन जाईल का, रिमूव्ह होऊन जाईल का? नाही होणार. तो ग्रॅज्युअली काय होत जाईल, रिमूव्ह होत जाईल आणि डिसअपियर होत जाईल ग्रॅज्युअली, हळूहळू. बरं की नाही? म्हणजे जी काही पुढची 300-400 करोड वर्षानंतरची जी काही जो काही ह्युमन बिईंग असेल, किंवा काहीतरी लाख वर्षानंतरचा ह्युमन बिईंग असेल, त्याला काय असतील, ओनली 2 होल. बरं की नाही? फक्त हे 2 होल असतील. हे वरचं जे काही इयर पिन्नाचा पार्ट आहे तो राहील का? नाही राहणार. ओके, मग तिकडे जेव्हा काही करोना वगैरे असला, तेव्हा दुसरा काही करोना, तर ते मास्क लावता येईल का तिथे? नाही, आटोकवता येणार ना, तिथे काहीतरी असे लावा लागेल काडी वगैरे. ओके, नेक्स्ट बघा. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ दिस अपिअरन्स इन डिफरंट ॲनिमल. सच ऑर्गन्स थ्रू नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम, इट मे फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम, इट इज नॉट वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. ओके, मी हा पार्ट आत्ताच एक्सप्लेन केला. ओके, की जे काही पार्ट आपले एखाद्या दुसऱ्या ॲनिमल्समध्ये, एखादा ऑर्गन्स असेल तो ऑर्गन्स युजफुल नसेल, बट दुसऱ्या ॲनिमल्समध्ये त्याचा ऑर्गन्स काय असेल, युजफुल असेल. फॉर एक्झाम्पल
जो काही आता खाली सांगितलंच आहे बघा, अपेंडिक्स विच इज अ युजफुल टू ह्युमन, बरं की नाही? अपेंडिक्स आपल्यासाठी युजफुल आहे, बट इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. ओके, म्हणजे जे काही रवंथ करणारे ॲनिमल्स आहे त्यांच्यासाठी तो कसा आहे, युजफुल आहे, बट इट इज नॉट युजफुल इन ह्युमन बीइंग. ओके, म्हणजे आपल्यामध्ये त्या जो काही अपेंडिक्स आहे त्या अपेंडिक्सचा यूज नाही, आणि जे रवंथ करणारे ॲनिमल्स आहे त्यांच्यामध्ये तो पार्ट अपेंडिक्स युजफुल आहे. ओके, सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना, अजून काय सांगितलंय, इयर पिन्ना मसल्स, हे जे काय मसल्स इयर पिन्नाचे ते, विच आर युजलेस टू ह्युमन बट युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. आत्ताच मी एक्सप्लेन केलं, म्हणजे काय मंकी असेल त्यांच्यासाठी ते इयर पिन्ना काय युजफुल आहे ना, बरं की नाही? व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेल बोन, कॉकिक्स, विजडम टीथ अँड बॉडी हेअर आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. म्हणजे ते एक प्रकारचे काय असतील, वेस्टिजियल ऑर्गन्स असतील. आलं लक्षात? हा वेस्टिजियल ऑर्गन्सचा पार्ट आपण बघितला. नेक्स्ट बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस म्हटले, खाली काही पिक्चर्स दिलेले, खाली काय दिसतंय, जे काही बोन्सचा जो काही पार्ट आहे तो सांगितलेला आहे बघा. ओके, नेक्स्ट बघा, पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्सेस, फोर्थ नंबर, पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे जे काही अश्मयुगीन पुरावे आपण त्याला म्हणू शकतो. ओके, अश्मयुगीन किंवा जीवाश्म पुरावे. ओके, अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर्स अगो. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की मिलियन्स म्हणजे काहीतरी लाख वर्षापूर्वी कोणता ऍनिमल्स आपल्या अर्थवरती प्रेझेंट होता, मग कोणता होता, आपण काय सांगू शकतो, डायनासोर, बरं की नाही? मग तो डायनासोर एक्झॅक्टली बघा, आता तुम्ही नेटवरती टाकून बघा, जो काही डायनासोर आहे त्याचा जन्म केव्हा झाला किंवा तो पृथ्वीवरती अस्तित्वात कधी होता, किती वर्षापूर्वी होता, ते लगेच दाखवतील. मग ते दाखवण्यामागचं कारण काय असू शकतं तर ते पुढे आपल्याला बघायचं कारण काय असू शकतं. नेक्स्ट बघा, नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन अर्थ, लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, होलकॅनो एक्सेट्रा. रिमनन्स म्हणजे काय, त्यांचे जे काय अवशेष. ओके, रिमनन्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. म्हणजे काही वर्षापूर्वी काय झालं, तर फ्लड झालं किंवा होलकॅनो इरप्शन झालं त्याच्यामुळे, किंवा अर्थक्वेक झालं, अर्थक्वेकमुळे काय झाले, ते गॉड बरीड म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ते प्राणी गाडले गेले. ओके, मग त्याच्यामध्ये त्यांचे जे काही अवशेष, ओके, रिमनन्स म्हणजे काय, अवशेष. ओके, आणि इम्प्रेशन म्हणजे त्यांचे काहीतरी ठसे, ठसे आपण ठसे म्हणजे हाताचे ठसे असं नाही. ओके, त्यांचे जे काही बॉडीचा पार्ट असेल, उर्वरित पार्ट, बरं की नाही, तो पार्ट काय असेल, रिमेनिंग पार्ट, ते काहीतरी जमिनीच्या आतमध्ये जसाच्या तसा असेल त्यांच्या बॉडीमध्ये. ओके, मग त्या पार्टवरून आपण ठरवू शकतो की किती वर्षापूर्वी ते प्राणी अस्तित्वात होते. ओके, त्या प्रोसेसला कार्बन डेटिंग म्हणतात, ते आपल्याला बघायचे पुढे. दिस आर कॉल्ड ॲज फॉसिल्स, म्हणजे जे काही आपल्याला एव्हिडन्सेस खाली मिळतात ते. ओके, जे काही आपल्याला जो काही सांगाड आहे, हाडाचा सांगाडा आपण त्याला म्हणतो, तो आपल्याला जमिनीच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फॉर एक्झाम्पल, डायनासोरचा जो काही हाडाचा सांगाडा असेल, ओके, तो आपल्याला बघायला मिळतो. तर काहीतरी बघा, मुंबईसारख्या ठिकाणी मी लहान होतो तेव्हा बघितलं होतं की मुंबईसारख्या ठिकाणी पण ते एव्हिडन्सेस म्हणजे त्यांचे जे काही आपला डायनासोर होता, ते डायनासोरचे पार्ट असतात, अवशेष, जो काय अवशेष असेल, हाडाचा सांगाडा असेल, तो तिथे पण आहे ऑलरेडी. ओके, मत्स्यालयामध्ये, मुंबईच्या मत्स्यालयामध्येच बघा. ओके, कोणी गेलं तर तिथे जा, आणि तिथे ऑलरेडी सर्व प्रकारचे मासे त्या ठिकाणी, आणि बाहेरच जो काही डायनासोर आहे त्या डायनासोरचा जो काही पूर्ण पार्ट आहे बॉडीचा, तो पार्ट तिथे दाखवलेला आहे इट इज. ओके, नेक्स्ट बघा, दिस इज कॉल्ड ॲज फॉसिल, त्याला काय म्हणते, जीवाश्म, त्याला मराठीत काय म्हणतात, फॉसिल. फ्युएल ऐकला असेल, जीवाश्म म्हणजे फॉसिल म्हणजे काय, जीवाश्म. आणि त्याच्यापासून पेट्रोल, डिझेल,
ते आपल्याला मिळतं, क्रूड ऑइल असेल ते. स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन, म्हणजे इव्होल्युशनच्या स्टडीसाठी तो पार्ट कसा आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट बघा. कार्बन कंजम्पशन ऑफ ॲनिमल अँड प्लांट स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली दी डिकिंग प्रोसेस ऑफ C40 ऑकर्स कंटिन्युअसली. काय होतं, कार्बन कंजम्पशन असेल, एखादं ह्युमन बिईंग असेल किंवा ॲनिमल असेल, त्या ॲनिमल्स जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो काय करतो, कार्बन कंज्युम करतो. म्हणजे जो काही आउटर मोस्ट कार्बन आहे तो कंज्युम करण्यास काम कोण करतं, तो ॲनिमल्स. ओके, मग तो जेव्हा त्याची डेथ होते तेव्हा तो कंज्युम करण्याचं काय होऊन जातं, स्टॉप होऊन जातं ना, बरं की नाही. मग ते कार्बन कंज्युम करण्याचं स्टॉप होऊन जातं आणि तो एक प्रकारचा काय करतो, रिलीज करतो, कार्बन काय करतो बाहेर सोडण्याचं, त्याची जी काही बॉडी असते ती कार्बन काय करते, रिलीज करण्याचं काम करते. ओके, नेक्स्ट बघा. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट दी रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज C12 इज नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे जे काही C14, ओके, C14 आणि C12 हे दोन काय होतं, यांचा रेशो C14 आणि C12 कार्बनचे टाईप आहे. ओके, ते केव्हा तयार होतात, ते एकमेक मिक्स केव्हा होतात, जेव्हा त्या ॲनिमलची डेथ होते तेव्हा. ओके, आणि जो काही C12 असतो त्यांचा रेशो केव्हा एकत्र येतो हे बघा, खाली काय म्हटलंय, द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली. म्हणजे C14 आणि C12 हा यांचा जो काही रेशो आहे तो रेशो काय होतो, कंटिन्युअसली चेंज होतो. केव्हा होतो, जेव्हा C12 हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह असतो तेव्हा, बरं की नाही, म्हणजे जेव्हा त्या ॲनिमलची डेथ होते. द टाइम पास्ट सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर ॲनिमल्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C12 अँड रेशो ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन द देअर बॉडी. ओके, मग यांचा रेशो C14 आणि C12, ओके, C12 काय होतो, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह हा केव्हा होतो, जेव्हा त्या ॲनिमलची डेथ होते तेव्हा C12 काय होतो, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह होतो. ओके, मग लास्टला हे दोघांचे जे काही रेशो आहे ते रेशो काय होतात, कंटिन्युअसली चेंज होत जातात. आणि ते चेंज झाल्यानंतर त्या ॲनिमलच्या बॉडीने किती प्रमाणात तो कार्बन रिलीज केलाय त्याच्यावरून ते काय ठरवतात, की आता सपोज काहीतरी ग्रॅम एवढा त्यांनी कार्बन रिलीज केलाय, मग लगेच समजतं की ती बॉडी एका वर्षामध्ये किती कार्बन रिलीज करत असेल. तर काहीतरी 2 ग्रॅम 3 ग्रॅम असे काहीतरी कार्बन रिलीज करत असेल, फॉर एक्झाम्पल. ओके, सपोज म्हटलं मी, आणि लगेच ठरवता येतो ना, 1 वर्षात एवढा, तर 10 वर्षात किती, 20 वर्षात किती. ओके, मग त्या बॉडीने किती प्रमाणात कार्बन रिलीज केलाय याच्यावरती तो जो काही सांगाडा खाली पडलेला आहे जमिनीच्या आतमध्ये डायनासोरचा किंवा अदर ॲनिमल्सचा, तो किती वर्षापूर्वीचा आहे हे ठरवता येतं. हे कशामुळे, बिकॉज ऑफ C14 आणि C12 कार्बन याच्यामुळे. ओके, नेक्स्ट बघा. त्या प्रोसेसलाच काय म्हटलंय, कार्बन डेटिंग मेथड. ती तुम्हाला 11th आणि 12th पूर्णपणे कॉम्प्लेक्समध्ये सांगितलेली कार्बन डेटिंग मेथड तुम्हाला 11th 12th त्याचा पूर्ण डिटेल स्टडी करायचं. ओके, बट केव्हा होते ती कार्बन डेटिंग मेथड, जेव्हा ॲनिमलची डेथ होते, डेथ झाल्यानंतर त्याचे जे काही बॉडीचे जे काही बोन्स असतील ते बोन्स काय करतात, जे काही कार्बन असेल तो कार्बन काय करतात, रिलीज करतात, बाहेर सोडतात. आणि हे C4 आणि C12 कार्बन यांच्या रेशिओपासून ते तो जो काय ॲनिमल आहे तो किती वर्षापासून तिथे आहे अस्तित्वात, तेव्हाचा जो काही म्हणजे त्या ॲनिमल्स किती वर्षापासून तिथे पडलेलं आहे ते आपल्याला ते त्याचं गुणोत्तर किंवा वय काढता येत. ओके, मग आपण सांगू शकतो की 3.5 लाख वर्षापूर्वी ते जो काही डायनासोर असेल किंवा
तो जो काही बाकीचे ॲनिमल्स असतील ते ॲनिमल्स तिथे अस्तित्वात होते. कुठे? अर्थवरती. ओके, नेक्स्ट बघा. इट इज यूज इन पॅलिओंटॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर द डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड मेन्युस्क्रिप्ट्स. वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइंड बाय सच अ टेक्निक, इट बिकम इजी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर अस्टवाइल ऑर्गॅनिझम्स. इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेट फ्रॉम इनवर्टिब्रेट्स. ओके, म्हणजे आधी इनवर्टिब्रेट्स म्हणजे काय? जे पाठीचा कणा नसलेले ते इनवर्टिब्रेट्स जन्माला आले, त्याच्यानंतर व्हर्टिब्रेट्स जन्माला अर्थवरती. ओके, मग हे कशामुळे स्टडी केला तर तिथे आपल्याला खाली डायग्राम दाखवली बघा. सर्वात लास्टला कोणते दिसत आहे? इनव्हर्टिब्रेट्स दिसत आहे बघा, इनव्हर्टिब्रेट्स. ओके, मग नंतर त्याच्यावरून रेप्टाइल्स, त्याच्यानंतर रेप्टाइल्स अँड अँफिबियन म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर रेप्टाइल्स आणि लास्टला काय? एव्ज. म्हणजे एव्ज आत्ताचे, त्याच्यापेक्षा आधीचे कोण होते? रेप्टाइल्स जन्माला आलेले होते, त्याच्यानंतर रेप्टाइल्स, अँफिबियन्स होते, नंतर इनव्हर्टिब्रेट्स. ओके, म्हणजे सर्वात आधी पृथ्वीवरती कोण असेल? मग इनव्हर्टिब्रेट्स असतील, म्हणजे पाठीचा कणा ज्यांना नाही ते ॲनिमल्स तयार झाले. ओके.